एक टक्के जर हुकलं ना त्या पोरालीच्या अडचण काय येते, रडतच घरी येते ते. कर्ज बाजारी झालेला बापाचं स्वप्न सुद्धा साकार होत नाही. इथून पुढच्या काळात फक्त आणि फक्त तुम्ही राजकारण करू नका या मताचा नाही, पण फक्त आणि फक्त आरक्षण आणि आरक्षण याच्यासाठीच लढायचं, स्वतःच्या मुलासाठीच. इथं कोणाचाच फायदा नाही, एकाचा ना तुमचा ना माझा. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे, घराघरातल्या. म्हणून सगळ्यांनी एकजुटीना पुन्हा एकदा एकत्र यायचंय आणि गावागावातल्या मराठ्यांना 1 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करायला लावायचे पुन्हा एकदा. तितक्याच ताकदीने आणि तितक्याच जोमानं, कारण 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. आपणही आपली एकजूट कमी होऊ द्यायची नाही. आणि तुम्ही इतक्या रात्री एकत म्हणल्यावर खरं सांगतो मी, खरंच नतमस्तक होऊन सांगतो, मला नाही वाटत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडीते ना. आता सुट्टीच नाही, कारण 11 सकाळचा टाइम इतक्या वेळ जर माणसं थांबवत असले तर सरकारचे जर कानं नीट बिघडलेले नसले, कैचे कानं बिघडलेले असं लोक म्हणतात, बिघडलेले नसले तर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आत्ता लावू बघताय ही विराट जनसमुदाय वाशीचा फक्त बघा. आणि आता तरी ठरवा की मराठ्यांना खरोखर वेदना आहे, यांना आरक्षण दिलंच पाहिजे. नसता नसता मी आताच नाही काय म्हणणार, कारण मग अभिले दमानी असते. ते म्हणले ना आमचा कावा आम्ही कळून देत नाहीत कोणाला सरकारचं. आणि आता ह्या 2-4 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आहे, ते म्हणतात यांचं काही कावाच कळणार आहे का, वशी काय करते तर एका एकच म्हणतात वाशीला जायचं आणि तिसरीकडेच जाते ते उस्मानाबाद संभाजी धाराशिवला. म्हणजे आम्ही आमच्या गणी मी काय करून देणार, तुम्ही मराठ्याचं नावे लागायचं तुम्हाला, मग मराठ्याचा कचका बघा तुम्ही. सामान्य शेतकरी मराठीत यांच्या मनगटाला मनगट लावायचा प्रयत्न करू नका, तुमचा हारच होणार, तुमचा कधीच मराठ्यांची विजय होणार नाही. मराठ्याशी मराठ्यांशी खेटू नका, तुमचा विजय होणार नाही. मला चांगलं माहिती तुम्ही चॅनल सगळे बघता, जोवर मी झोपत नाही ना तोवर अर्धे मंत्री टीव्ही पुढेच असते, इतका वशिक झोपत नाही काय काय म्हणते. त्यांनी ओळखेल आता हे असं निभार माथ्याचं लागलं आपल्या हाताला, ते पहिल्यांदा एवढं समजत होते मला. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे, 24 डिसेंबर पर्यंत जर आरक्षण दिलं नाही 25 डिसेंबरला तुम्हाला सांगून काय करायचं. आताच गडबडणूक लय गडबड बिलय आपल्याला, ते म्हणतात लगेच सांगा ना मग आम्हाला तयारी करायला का, दम निघा ना होय तुला का तयारी करतो कशाला, ठरू ना आपण. आपण नुसतं सहज जरी ठरलं आम्हाला मुंबईत येऊन काहीच नाही करायचं, फक्त विमानतळ बघायचं कसलं असत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे